कैलासवासी चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी शैक्षणिक संकुलात विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ज्योत्स्ना शिंदे पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सीकेटी इंग्रजी माध्यमातील 10वीत अव्वल ठरलेल्या श्रावणी कर्णेकर, समृद्धी जाधव, संयुक्ता पाटकर या विद्यार्थ्यांना तसेच विषयात प्रथम आलेले विद्यार्थी, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेतील यशवंत विद्यार्थी अशा एकूण 34 विद्यार्थ्यांना तसेच मराठी माध्यमातील 10 यशवंत विद्यार्थी आणि कला वाणिज्य आणि विज्ञान शाखातील 12वीच्या 30 यशस्वी विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, संस्थेचे संचालक संजय भगत, सचिव डॉक्टर सिद्धेश्वर गडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह सीकेटीतील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न, मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि श्रद्धा या पंचसूत्रांनी आयुष्यात सतत प्रगती करा असा बहुमोल सल्ला दिला. तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भरपूर अभ्यास आणि कष्ट करून आयुष्य घडवा असे सांगितले. यामध्ये थोडक्यात संस्थेविषयी जी काही माहिती मी घेतली याच्यामध्ये जनार्दन भगत शिक्षण संस्था ही ज्या त्यांच्या नावाने या संस्था नावरूपात आलेली आहे, त्या जनार्दन भगत साहेबांचं संपूर्ण जीवन ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे याच्यासाठी त्यांनी सुरू आपलं आयुष्य वेचलं व त्याचा त्याच्यामध्ये परवाच खारगडची संस्था आहे, त्या संस्थेत